विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वीतील आज आपण सेतू अभ्यासक्रमांतर्गत देवनागरी व आंतरराष्ट्रीय लिपीतील संख्यालेखन यावर थोडी उजळणी घेऊया। या ठिकाणी मी हिरव्या रंगाने लिहिलेले हे तुम्हाला अंक दिसत आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 0 हे सर्व आंतरराष्ट्रीय संख्या लिपीमध्ये लिहिलेले अंक आहेत। यांनाच आपण देवनागरीमध्ये जर आपल्याला लिहायचं असेल तर आपण हा जो एक दिसतो तुम्हाला तो या पद्धतीने लिहितो, या ठिकाणी जो दोन दिसतो तुम्हाला तो आपण या पद्धतीने लिहितो, इथे दोन लिहिलेले आहे। तीन लिहायचा असेल तर आपण देवनागरीत असा लिहितो। या पद्धतीनं प्रत्येक अंक आपण या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांमध्ये आणि देवनागरी संख्याचिन्हांमध्ये लिहिलेले आहे। तर यावरून आपल्याला संख्यालेखन करता येईल का, तर त्याबद्दलची थोडीशी माहिती पाहूया। या ठिकाणी मी एक 3 अंकी संख्या लिहिली आहे, 452। हे अंक कोणत्या लिपीतील आहे, ज्याला आपण नेहमी बोलताना मराठी म्हणतो, म्हणजे देवनागरी लिपीतील। आणि याला आपण आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांमध्ये जर टाकतो म्हटलं तर या 4 ऐवजी हा 4 आपण लिहितो, या 5 ऐवजी हा 5 आपण या ठिकाणी घेतलेला आहे, आणि या 2 ऐवजी हा 2 आपण या ठिकाणी घेतलेला आहे। याला आपण अक्षरात जेव्हा याचं लेखन करतो तेव्हा आपण त्याला 452 असे म्हणतो। दुसरी एक संख्या आपल्याला या ठिकाणी दिसते, 313। आता यापैकी तुम्ही ओळखू शकता की यामध्ये देवनागरी कोणती आहे आणि आंतरराष्ट्रीय कोणती आहे, संख्याचिन्ह पाहिल्यानंतर तुम्हाला लगेच लक्षात येईल। हे देवनागरी लिपीतील 313 आहे आणि हे आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हातील 312 आहे, सॉरी, या ठिकाणी आपल्याला 312 लिहायचे होते, चुकून 313 लिहिले गेलेले, आपण दुरुस्ती करूया। 312 इकडे दुरुस्ती करतो मी याला, या ठिकाणी आपण 312 पूर्ण लिहिलेले आहे। आता आपण 4 अंकी संख्यांकडे वळूया। देवनागरी लिपीमधील 4 अंकी संख्या या ठिकाणी लिहिली आहे, 3442। त्याला आपण आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांमध्ये 3442 या पद्धतीने लिहितो। तर आज आपण दोन्ही चिन्हांचा परिचय चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजेल अशा भाषेत करून घेण्याचा प्रयत्न केला आहे। पुन्हा ह्या व्हिडिओचे निरीक्षण करा आणि मी काही संख्या तुम्हाला देवनागरी आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही लिपीत लिहायला देतो आणि त्याचं अक्षरात पण लेखन करा। यावर आधारित एक छोटासा तक्ता तुमच्या पुस्तकात आहे, तो सुद्धा इथे पाहून घ्या। मग याचा फोटो टाकल्यानंतर या ठिकाणी लिहिलेलं आहे की देवनागरी संख्याचिन्हे व आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे यांचा वापर करून संख्या अंकात व अक्षरात लिहा। देवनागरी संख्याचिन्हांमध्ये 2359 लिहिलेलं आहे, त्याला आपण आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांमध्ये या पद्धतीने लिहिलं आहे आणि याचं अक्षरात लेखन करतो आपण 2359। तर हा तक्ता तुम्हाला नंतर वहीत सोडवायचा आहे। तर पुढल्या व्हिडिओमध्ये आपण तिसऱ्या दिवसामध्ये उद्याला पुन्हा एक नवीन व्हिडिओ पाहू, तोपर्यंत यावरील आधारित गृहपाठ तुम्ही वहीत सोडवावा। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास माझ्या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा।